शिंदेंच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केलेली आहे का? संजय राऊत. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत म्हटलंय, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर कार्यकारिणीने उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख निवड केली. ही खरी शिवसेना आहे, हा फुटलेला गट नाही, तो फुटलेला गट आहे. गेल्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा झाला, यावेळीही दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल. शिंदेंच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली होती का? प्रत्येकाने एकमेकांचा आदर राखला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती असं राऊत म्हणालेत. विधानसभेचे अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयसुद्धा मानायला तयार नाहीत. महाराष्ट्रामध्ये घटना पाहिजे बेकायदा सरकार विधानसभा अध्यक्षांच्या मदतीनं चालवलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरतील किंवा ठरतायत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे असतानासुद्धा त्यांच्या संदर्भात सुनावणी घेण्यास या अध्यक्षांना वेळ नाही आणि ते घानाला लोकशाहीवर प्रवचन द्यायला झाले. ही आमची भूमिका आम्ही मांडली आणि मला असं कळलं आहे की त्यांचा दौरा रद्द झाला. का शिंद्यांच्या पूर्वज शिंद्यांच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली होती का? बघा, प्रत्येकानं एकमेकांचा आदर राखला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या संपूर्ण कार्यकारिणीनं उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून निवड झाली. ही शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे, खरी शिवसेना. हा फुटलेला गट नाही, तो फुटलेला गट आहे. आता महाराष्ट्रात त्यांच्या हातात सत्ता आहे, हां, दिल्लीची सत्ता आहे, म्हणून तुम्ही काही कराल ते चालणार नाही. गेल्या वर्षीची सभासुद्धा शिवाजी पार्कला झाला दसरा मेळावा आणि ह्या वेळेला सुद्धा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.